नमस्कार, माझे नाव राजनंदिनी परशुराम तिडके. मी इयत्ता 9B या वर्गात शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव श्री सोमेश्वर कन्या प्रशाला घटनांदूर. मी एक छोटा उतारा वाचून दाखवणार आहे. आपले जीवन सुखी, समाधानी आणि यशस्वी असावे असे प्रत्येक माणसाला वाटत असते, पण तसे होत नाही. उलट सर्वत्र पाहिले असता दुःख मनभर, सुख कणभर असा अनुभव येतो, पण असे का होते याचा विचार माणूस करत नाही. माणसाच्या जीवनात सर्व समस्या निर्माण होतात, त्यामागे अहंकार साक्षात असून तोच सर्व समस्यांना कारणीभूत असतो. हा अहंकार डोळ्यांना दिसत नाही, तो स्वतःजवळ आहे हे कळतही नाही, कारण तो सूक्ष्म स्वरूपात असतो आणि स्थूल स्वरूपातही असतो. जोपर्यंत माणसाच्या ठिकाणी अहंकार आहे तोपर्यंत त्याला ज्ञान प्राप्त होणे कठीण व समाधान मिळणे त्याहूनही कठीण. माणसे अहंकाराचा फुगा कळत न कळत फुगवत असतात. अज्ञानाला आलेला आकार म्हणजेच अहंकार. या अहंकाराचा नाश झाल्याशिवाय माणसाला सत्याचा व सुखाचा साक्षात्कार होणे शक्य नाही. म्हणून माणसाला सुखी व समाधानी जीवन जगायचे असेल तर अहंकारावर लक्ष केंद्रित करून त्याला ताब्यात ठेवणे शिका. धन्यवाद.